वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स। एकदम शेवटचं एलिमिनेशन आहे आणि त्याच्यानंतर टॉप 5 डिक्लेअर होणार आहेत की कोण विनर होणार आणि मी आपला 100% देणार आहे। मी खूप खूप कष्ट घेणार आहे की मी टॉप 5 मध्ये जाऊन आणि मला असं वाटतंय की मी टॉप 5 मध्ये जाणार। अरे भलतच बाईल येडा दिसतो डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डाडा डार्लिंग आहा डार्लिंग ओहो डार्लिंग हाय रूप बावळ झिपर केस हिप्पी वाणी सारा विष रूप वानी सारा विष धरना भैया घरवर चक्र काय मारतो सत्ता डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतो डाडा डार्लिंग आहा डार्लिंग ओहो डार्लिंग हाय बापही माझा पाटील रे अरणार मी मोठ्या घरची रे बापही माझा पाटील रे साधन मोका मारतो सधक्का साधन मोका मारतो सधक्का हातात दिसतोय काय धरतो सात डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस डाडा डार्लिंग आहा डार्लिंग ओहो डार्लिंग हाय। साक्षीचा जन्म गुरुपुरुषामृताचा आहे आणि ती जशी जन्माला आली तसं ती सगळ्यांना आमच्या घरामध्ये इतकी लकी ठरली मला आकाशवाणीवरून बोलवण आलं। मेन म्हणजे तिची आजी म्हणजे ती जेव्हा ती 7 महिन्याची होती तेव्हा त्यांना जरा म्हणजे सिव्हिअर अटॅक आला होता आईंना आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की खूप सिरियस आहेत त्या। तर आजीची तिच्या खूप इच्छा होती की तिला बघायचं त्यांनी तिला पाहिलं आणि त्यांच्यामध्ये इतका हुरूप आला की आता आपल्याला तिच्यासाठी खूप जगायचंय। त्यांच्या प्रकृतीत लवकर लवकर सुधारणा होत गेली आणि त्या खूप बऱ्या झाल्या आणि त्यामुळे त्या नेहमी म्हणतात की मला पुन्हा पुनर्जन्म मिळाला तो साक्षीमुळे। सचिन काका तुम्हाला कसं वाटलं साक्षीचा परफॉर्मन्स? साक्षी तुम्ही प्रत्येक डान्सला जेव्हा इथे या मंचावर येता तेव्हा प्रत्येक वेळेला तुमचा पुनर्जन्म होतो की काय असं वाटतं? वेगवेगळे फॉर्म्स वेगवेगळ्या स्टाईल्स तुम्ही स्वतःच्या पद्धतीनं मांडता आणि प्रस्तुत करता। डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस ह्याच्यावर तुम्ही अतिशय फेमस अशी ही वेस्टर्न लावणी आहे आणि ते तुम्ही आशिष आणि अजिंक्य तुम्ही अतिशय सुंदररित्या ती कोरिओग्राफ केलीत रेट्रो फील देऊन ती केलीत आणि ही लावणी असून सुद्धा तुम्ही त्यांना लावणीची साडी नेसवली नाहीत हे फार छान केलं कारण त्याशिवाय ते त्याच्या बाहेर नाही पडू शकत आणि मग काहीतरी वेगळं आपल्याला नाही दाखवता येत। तो प्रयत्न तुमचा खूपच छान होता आणि साक्षी तुम्ही पण खूप छान सादरीकरण केलं। मला तुम्हाला ना खरं पाहिल्यानंतर ना कुठेतरी एक वेगळी इच्छा आहे की तुम्हाला सासू बनताना पाहायचंय मला एकदा की तुम्ही सासू कशा व्हाल म्हणजे खाष्ट सासू व्हाल
की प्रेमळ सासू व्हाल की तेव्हा पण सोनेला बघून असं कराल म्हणजे काय कराल हे तुम्हाला विचारत नाहीये मी. टू अर्ली फॉर यू टू आन्सर दिस क्वेश्चन. पण माझ्या सदिच्छा सदैव तुमच्या बरोबर आहेत आणि आशीर्वाद सुद्धा. ऑल द बेस्ट टू यू. थँक यू सर. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.